घंशाम नगर मदे बंदस लिला लिला घंशाम नगर सांगली घनश्याम मध्ये बंद असलेला बंगला फोडून अज्ञात चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दोन हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे माधव बाळकृष्ण महाडिक वय साठ राहणार कृष्णलीला बंगला घनश्यामनगर सांगली यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माधव महाडिक हे सेवानिवृत्त असून घनश्याम नगरमध्ये त्यांचा बंगला आहे ते दिनांक तेरा जुलै रोजी एडे निपाणी येथे गेले आहे त्यामुळे बंगला बंद होता शेजारच्या रहिवाशांना त्यांनी बंगल्याकडे लक्ष देण्यास सांगितले होते गुरुवारी रात्री आठ पर्यंत बंगल्याचे दार कुलूप बंद असल्याचे शेजाऱ्यांना दिसले त्यानंतर चोरट्यांनी बंद बंगल्यावरती पाळत ठेवून रात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला असावा बंगल्यातील कपाट फोडून नेकलेस घंटण आणि रोकड असे एकूण सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला आहे शुक्रवारी सकाळी शेजाऱ्यांना बंगल्याचा कडी कोयंडा तुटल्याचे दिसले त्यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी तत्काळ महाडिक यांना कळवले महाडिक यांनी घरातील कोणकोणत्या गोष्टी चोरीला गेल्या आहेत याची खात्री करून संजय नगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत